बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा आणि साताऱ्याचे उमेदवार आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. साताऱ्यामधनं श्रीनिवास पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळते का ते पाहावं लागेल. याचं कारण म्हणजे श्रीनिवास पाटील यावेळची निवडणूक वयोमानानुसार लढणार नाही अशी साताऱ्यामध्ये चर्चा आहे. त्याबद्दल शरद पवार कोणता निर्णय घेतात याची उत्सुकता असेल. शरद पवार आज साताऱ्याचा दौरा करतात. या दौऱ्यादरम्यान ते सातारा आणि माढा या दोनही लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करतील अशी माहिती आहे. या सगळ्या संदर्भात साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कपासे यांनी. सध्या आता खासदार श्रीनिवास पाटील या ठिकाणी आता आहेत, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. साहेब, आता बैठक सुरू झालेली आहे. आदरणीय पवारांचं स्वागत झालंय. बैठक सुरू आहे, आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलंय. साहेब, बैठकीत काय घडामोडी होऊ शकतात आता नाही सांगताय. झालंय सगळं. तुम्ही 2 वाजता होईल असं वाटतं. 2 वाजता आपण सर्वांना प्रीती या रेस्टॉरंटमध्ये बोलवले, त्यावेळी आदरणीय साहेबच नक्की काय ठरलंय सांगतील, तोपर्यंत आपण वाट पाहूया. ठीक आहे साहेब, एकच प्रश्न शेवटचा, तुम्ही इच्छुक आहात का? तुमची आणि पवार साहेबांची काय नेमकी ते आता कळेल. काय आता प्रत्येक तालुक्याला विचारतात, त्यातून निर्णय काय होईल 2 वाजता आपल्याला कळेल. कुठली बैठक म्हणजे कुठल्या मतदारसंघात नाही मला माहिती नाही, आता बोलवलं असेल. आम्ही बाहेर आलोय, त्यांना मोकळेपणाने बोलता यावं याकरता आपण बाहेर राहणं योग्य आहे. त्यांनी याबाबत गोपनीयता ठेवलेली आहे, अधिक माहिती देण्यास नकार देत आहेत. मात्र या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघवाईज जे काही कार्यकर्ते बोलवलेले आहेत त्यानुसार पुढचा निर्णय होईल. विजय राऊत सर, राहुल तपासे, एबी माझा, सातारा.